ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संपातीत जमिनीचा शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळून देण्याची शासनाने भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन। लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळ बुद्रुक, खंडापूर आणि चिंचोली रावाडी येथील सुमारे 450 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अतिरिक्त MIDC प्रकल्पात 1998 साली संपादित केल्या आहेत। अत्यंत तुटपुंजा म्हणजे 80 पैसे ते 1 रुपये 20 पैसे प्रति चौरस फुटाने संपादित करून शासनाने घेतल्या। सदरचे शेतकरी भूमिहीन झाले असून उद्ध्वस्त झाले आहेत। या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्यात येऊन MIDC त्यांना भूखंड देण्यात यावं, या मागणीसाठी 8 फेब्रुवारी रोजी लोकाधिकार संघाचे संस्थापक लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। सदर शेतकऱ्यांनी तुटपुंजा मावेजा मिळाल्याने लातूर न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा त्यांना 7 रुपये ते 45 रुपये प्रति चौरस फूट प्रमाणे मावेजा देण्याचा निकाल दिला होता। मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 80 पैसे ते 1 रुपया 20 पैसे मावेजा देण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना तुटपुंजा मावेजा मिळाला आहे। त्यातूनही वकिलांची फीज, स्टॅम्प ड्युटी व इन्कम टॅक्सला अमाप पैसा गेला आहे। तरी महाराष्ट्र शासनाने सदर शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळवून देण्याबाबतची भूमिका घ्यावी, अशा मागणीचं निवेदन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज BP यांना देण्यात आले। यावेळी लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे, प्रदीप पाटील खंडापूरकर, अमरकांत कौले, लोकाधिकारचे जिल्हा प्रमुख वीरनाथ आंबुलगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव तोंडारे श्याम यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी सतीश चंदे, लातूर।